सध्या मराठी मालिका विश्वात अनेक नवनवीन कथानकावर आधारित मालिकांची निर्मिती होते, तर सन मराठी वाहिनीवर कोकणातील आराध्य दैवत राखणदार क्षेत्रपाल श्रीदेव वेतोबा ही मालिका प्रदर्शित करण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊया तुमच्या लाडक्या मालिकेत नेमकं काय घडलंय. एपिसोडच्या सुरुवातीलाच आपण पाहिलं की भिकू काका वेतोबा मंदिरात वेतोबा लीलामृताच्या पारायणाला सुरुवात करतात. भिकू काकांच्या म्हणण्यानुसार देवी पार्वती वेताळाच्या प्रकोपापासून भक्तांचे रक्षण करण्यासाठी भूतलावर अवतरते. जखमी धनिकाच्या घरी येऊन त्याच्या पत्नीची विचारपूस करते आणि धनिक लवकर बरा व्हावा यासाठी औषध देते. वृद्ध स्त्रीच्या रूपातील देवी पार्वतीने दिलेल्या औषधामुळे धनिक लवकर बरा होतो. त्या वृद्ध स्त्रीचे आभार मानण्यासाठी धनिकाची पत्नी बाहेर येते. तेव्हा मात्र ती वृद्ध स्त्री तिला कुठेही दिसत नाही. तेव्हा धनिकाच्या पत्नीची खात्री पटते की ती स्वयं आदिशक्तीच होती. भिकू काका वेतोबा मंदिरात अतिशय सुंदररित्या पारायण करत असतात. आणि तेव्हाच महेश येऊन शालग्याला जबरदस्तीने वेतोबा मंदिरातून ओढत घेऊन जातो. भोळा मामा बाबी महेशचे आई बाबा त्याला समजवण्याचा प्रयत्न करतात, मात्र तो कोणाचंही ऐकत नाही आणि शालग्याला जबरदस्तीने वेतोबा मंदिरातून ओढत घेऊन जातो. मात्र मंदिरात येण्या अगोदर बायो महेशला घरात वेतोबाच्या आवडीचं सगळं केलं जात आहे, पण तुमच्या आवडीचं मात्र काहीही होत नाहीये असं म्हणून त्याचे कान भरते. तर आता मालिकेत पुढे काय घडणार, महेशच्या बदललेल्या रूपामुळे शालग्याचं काय होणार, हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका क्षेत्रपाल श्रीदेव वेतोबा ही मालिका फक्त आणि फक्त सन मराठी वाहिनीवर. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.